गड गेला पण सिंह आला पण साहेब गेलेले आहेत आणि त्यांचा गड राखायचा होता आम्हाला सगळ्यांना आणि तो गड सगळ्यांनी राखलेला आहे. सर्वांसाठी दरवाजे आमचे खुले असणार आहेत आणि खुले राहणार आहेत. तेव्हा सर्वसामान्यांचा आमदार म्हणून मी काम करणार आहे. नक्कीच फायदा झालेला आहे कलाट्यांचा बंडखोरी म्हणून. अजूनही लीड मिळेल कारण अजून आमचा बालेकिल्ला चालू आहे. बालेकिल्ल्यातून अजून मत भेटतील आणि विजय अजूनही जास्त होईल. आमचा 30 वरती जाईल. अजित पवार म्हणतात की राहुल कलाटी हो कायदे इकडून ना. अरे किरण कुठे होतं मागे? ताई आज मोठ्या संख्येनं ताई मोठं मताधिक्य तुम्हाला मिळालेलं आहे. ताई 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 मोठा मताधिक्य किती महत्वाची होती ही निवडणूक तुमच्यासाठी? खूप निवडणूक महत्वाची होती. गड गेला पण सिंह आला पण साहेब गेलेले आहेत आणि त्यांचा गड राखायचा होता आम्हाला सगळ्यांना आणि तो गड सगळ्यांनी राखलेला आहे आणि ही विजयाची नांदी त्यांनी नोंदवलेली आहे सगळ्यांनी आणि गड राखून दाखवलेला आहे. तुमचा विश्वास या निमित्तानं वाढला आहे. माझा आत्मविश्वास पहिल्यापासून सगळ्यांमध्ये होता. साहेबांचा आणि आमच्या दोघांचाही सगळ्यांमध्ये पहिल्यापासून नाही नाही थांबा आम्ही आहोत. अमर रे अमर रे कोण आहे? अमर रे अमर रे तुमच्याकडे वहिनी 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 मतदारांनी तुमच्याकडे कशा पद्धतीचा आमदार म्हणून बघायला पाहिजे? सामान्य आमदार तुम्ही सगळ्यांसाठी अवेलेबल? सर्वसामान्यांचा आमदार म्हणून पाहायला पाहिजे. जसं साहेबांना होते तसं जो भाऊंचा वारसा होता कामाचा ओळख होता त्याच पद्धतीने तुम्ही कामं करणार आहात का? काय कामाची पद्धत असणार आहे? सर्वांसाठी दरवाजे आमचे खुले असणार आहेत आणि खुले राहणार आहेत. तेव्हा सर्वसामान्यांचा आमदार म्हणून मी काम करणार आहे. जसे साहेब करत होते त्याच पद्धतीचं काम इथं राहणार आहे. नक्कीच फायदा झालेला आहे कलाट्यांचा बंडखोरी म्हणून. राहुल कलाट्यांनी महाविकास त्याच्यावरती काही भाषण नाही. जे प्रेम मिळते ते प्रेम